मुख्य अडचण जे इंदिरा आवास योजनेचे घरकुल आलेले आहेत ते जे अपात्र पात्र प्रकरण झाले ते आमचे अपात्र नाही पात्र झाले पूर्ण झाले ते पण आता पण आम्हाला घरकुल चेक मिळाले नाही साहेबाला भेटायला गेलो ते साहेब म्हणतात तुम्ही घरामध्ये ठराव द्या आम्ही ताबडतोब तुमचे चेक देऊन तुमचे घरकुल देतो पण इकडे कोणी द्यायला तयार नाही बिडोला आम्ही आतापर्यंत 4 अर्ज दाखल केले इंदिरा आवास योजनेचे पण हे आज उद्या हे म्हणतात माघारी आम्ही या साहेबाला भेटलो तर त्या साहेबाला भेटलो तुमचा तुम्हाला आज चेक भेटणार उद्या भेटणार परवा आज जवळजवळ 7 महिने होऊन गेले या गोष्टीला आतापर्यंत आम्हाला एकच चेक भेट मिळाली नाही मटकरा या गावामध्ये 6 गरीब कुटुंबाला रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही ते घरापासून वंचित आहेत त्यांना पाण्यात चिखलात राहावे लागते बघा हे कसे घर झाले तर आमचे राहायला घर नाही कारण आमचे मालक गेले तर शेजाऱ्या पाजाऱ्याचे इथं हे आमचे नातेवाईक गेले असं घर नाही काय नाही भेटलेले बी नाही बरं प्रयत्न चालू आहेत का तुमच्या सरपंचाला ग्रामपंचायतला हो म्हणतो तर घर द्या घर द्या ते म्हणत हाली तुम्ही डीआरडी मध्ये आहेत का हो डीआरडी मध्ये हे मग द्यायला पाहिजेत ना काय अडचण आहे देतो म्हणायचं देतो हाले म्हणायचं आता 8-9 महिने झाले तर भेटायले म्हणायचं हे असं घर आहे राहायला जागा नाही असा पाऊस आहे काय अडचण घरच नाही साहेब आम्हाला काय करा प्रयत्न केले का सरपंचाला भेटले का तुम्ही हो भेटलो सरपंचाला भेटलो बिडोला भेटलो काय म्हणतात ते ते म्हणले तुम्हाला लाभ भेटलेला साहेब आम्हाला लाभच भेटलेला नाही बघा येऊन हे बघा कसे घर झालेत आमचे येऊन सण्या पहा तुम्ही किती बाऱ्या पाणी उपसाव रात्रभर उपशीतच बसाव का काय लेकर बाळ आमचे कोणी पाहुणा राहणा आला तरी जागा नाही बसायला माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी मदत मागते की मटकरा येथील 6 गरीब कुटुंबाला रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पंचायत समिती व्हिडिओ यांचा नंबरवर कॉल करून दबाव आणावा व्हिडिओचा नंबर पंचायत समिती भोपाळ सर यांना ह्या नंबरवर कॉल करून दबाव आणावा त्यांचा नंबर 94-21-76-22-11 मी राधिका चिंचोलीकर हिंगोली शहरातून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहर्ड साठी